पैठण तालुक्यातील पाटेगाव येथे उसाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते, परंतु अद्यापही कारखानदारांनी भाव जाहीर न केल्याने 4 दिवस झाले तरीही आंदोलन सुरूच आहे. भावाच्या लढाई संदर्भामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांनी 26 रुपयाचा भाव मागितलाय पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांना. पण औरंगाबाद जिल्ह्यामधील मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड कारखान्यांनी 2500 रुपये भाव दिल्याचं या ठिकाणी आम्हाला खरं तर हे दिसतं, बिल दिसतंय. आणि पैठण लोहगावपासून गंगाखेड कारखान्याचं जे अंतर आहे 260 किलोमीटर, मग 260 किलोमीटर नेणारा ऊस कारखाना जर त्याला 2500 रुपये द्यायला परवडतं, तर इथून 20 किलोमीटरच्या कारखान्याला 26 रुपये भाव द्यायला काही हरकत नाहीये, या प्रकारची परिस्थिती आहे. पैठण तालुक्यातील पाटेगाव येथे उसाला भाव देण्याच्या मागणीकरिता शेतकऱ्यांचे 4 दिवस झाले तरी आंदोलन सुरूच आहे आणि कारखानदार या शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीच निर्णय घेत नाहीत. शेतकरी उसाला हमीभाव जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक करू देणार नाही या निर्णयावर ठाम आहेत. उसाचे हमीभाव जाहीर होत नसल्याने पैठणजवळ पाटेगाव येथे बुधवारपासून इतर कारखान्यात ऊस नेणारे ट्रक आणि ट्रॅक्टर अडवून तीव्र आंदोलन शेतकरी करीत आहेत, परंतु अद्यापही कारखान्यांनी उसाचा भाव जाहीर केलेला नाही. इथले जे कारखाने आहेत भाव जाहीर करत नाही आहे, आणि त्या शेजारचा जो कारखाना आहे 260 किलोमीटर होती गंगाखेड मधला, तर त्या कारखान्याचा जो दर आहे तो त्यांना 2500 रुपये भाव जाहीर केलेला आहे. आणि इथे शेजारचे जे केदार शहर आणि याच्या बाजूचे जे कारखाने गंगामयीचे कारखाने आहेत ते फक्त 2100 पुढे भाव देत नाही आहेत. असं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी एक झालेले आहेत आणि शेतकऱ्यांचं असं एक निर्णय झालेलं आहे की 2500 किंवा 2600 रुपये भाव त्यांना हा घ्यायचाच, त्याशिवाय आपण मागं हटायचं नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनात उतरली आहे आणि हा भाव मिळवून देऊ शेतकऱ्यांना, यात काही शंका नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाचे भाव जाहीर करण्यासाठी साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे आणि गेल्या 4 दिवसापासून पाटेगाव येथे आंदोलन सुरूच आहे, परंतु अद्यापही उसाचे भाव जाहीर करण्यात आले नाही. हे 2500 रुपये भाव शेतकऱ्याला मिळायलाच पाहिजे. हे 3 रोज झाले आंदोलन चालले, कोणी येईना भेटाना, त्यांना काही गरज नसल्यावरी करायला लागली. व शेतकऱ्यांचं आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत कारखानदार भाव जाहीर करत नाहीत.